भंडारा के दोषी सीबीएसई स्कूल पर कार्यवाही की मांग को लेकर साथ ही जांच में दोषी पाए गए महर्षि विद्या मंदिर, सनेज स्प्रिंगटेल स्कूल, रॉयल पब्लिक स्कूल, सेंट पीटर स्कूल, लॉर्ड्स पब्लिक स्कूल और अन्य स्कूलों पर कार्यवाही की मांग को लेकर शिक्षण उप संचालक कार्यालय नागपुर में पालकों द्वारा आमरण उपोषण बीते एक दिन से किया जा रहा है। ऐसी जानकारी प्रवीण उदापुरी इन्होंने दी है। भंडारा जिले के और नागपुर विभाग के सीबीएसई स्कूलों ने जो मनमानी फीस वसूली है, साथ ही एनसीईआरटी की किताबों में से छात्रों को पढ़ाने का नियम होते हुए भी प्राइवेट पब्लिकेशन के किताबों से छात्रों को पढ़ाया जा रहा है। यही नहीं, जिन शिक्षकों को नियुक्त किया गया है उनका किसी भी तरह का अप्रूवल नहीं है, स्कूलों द्वारा मनमानी की जा रही है। पालक वर्ग भी इन मुद्दों को लेकर पिछले 96 दिनों से भंडारा में आंदोलन कर रहे हैं, तो अब पालकों द्वारा नागपुर के शिक्षण उप संचालक कार्यालय में आमरण उपोषण किया जा रहा है। ऐसी जानकारी पालक प्रवीण उदापुरी इनके द्वारा दी गई है। कालपासून आम्ही शिक्षण उपसंचालकांचे जे कार्यालय आहे नागपुरी विभागाच्या याच्याकडे बसलेलो आम्ही, आणि कालपासून आम्ही उपोषण प्रारंभ केलेलं आहे। आपली एकच मागणी आहे की बा भंडारा जिल्ह्यातील आणि ज्या या नागपूर विभागातील ज्या सीबीएसई शाळा आहेत यांनी जे मनमानी कारभार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये यांनी फीस वसुली केलेली आहे शिक्षणाच्या नावावरती, आणि कुठेही यांनी शिक्षण शुल्क अधिनियमाचा पालन केलेलं नाही आहे। विद्यार्थ्यांना नकली पुस्तकं दिलेली आहेत, म्हणजे एनसीईआरटीच्याच पुस्तकातून शिकवा असा नियम असताना प्रायव्हेट पब्लिकेशनच्या नकली पुस्तकामधून यांनी शिकवलेलं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे यांनी जेवढेही काही शिक्षक अपॉइंटेड केलेले यांचे अप्रूव्हल कुठे घेतलेला, पूर्ण मनमानी कारभार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही 96 दिवसापासून बसलेलो आहोत आणि इथे 2 दिवस झालेला आहे। प्रचंड दबाव आमच्यावरती आलेला आहे, आम्हाला इथे पेंडॉलसुद्धा लावू दिलेले नाही आहे। आम्ही कोविडचे पालन करून सिंगल 2-3 लोक बसणार होतो आणि आमच्या बॅनरसुद्धा बाहेर काढलेला आहे, आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयातले जे अधिकारी आहेत जामदार मॅडम यांनी बळजबरीने पोलीस बोलवून आम्हाला बाहेर हाकलण्याच्या कालपासून आम्हाला काल रात्री 11 आम्हाला इथून बाहेर काढलेलं आहे त्यांनी या प्रिमायसेसमधून। तर या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत या शाळांवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आपल्यामार्फत पण आम्ही सगळ्यांना सांगतो। माझं नाव प्रवीण उदापुरे आहे, नागपूर विद्यापीठावर सिनेट सदस्य आहे मी। पालकों द्वारा जांच में दोषी पाए गए स्कूलों पर कार्यवाही की मांग की गई है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।